हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी, कुक विथ अश्विनी मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी क्लासिक व्हॅनिला कपकेकची रेसिपी घेऊन आलेली आहे. या केक खूपच सोप्या आणि सिंपल वेने आपण या कपकेक्सला कसं डेकोरेट करायचं हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आवडली तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. कपकेक्स बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे कपकेक्सचा ट्रे मार्केटमध्ये मिळतो. तर इथे माझ्याकडे जो ट्रे आहे तो 12 कॅव्हिटीचा आहे. यासोबतच जर तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये कपकेक बनवायचे असतील तर अशा प्रकारे 6 कॅव्हिटीचे कपकेकचा ट्रेसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ॲमेझॉनवरसुद्धा हे इझिली अवेलेबल होऊन जातात. त्यासोबतच माझ्याकडे अशा प्रकारचे पेपर कपकेक लायनर आहेत, याला कपकेक लायनर म्हणतात. याला आपल्याला ग्रेसिंग वगैरे काहीही करायची गरज नसते. डायरेक्टली हे आपण आपल्या कपकेक मोल्डमध्ये एक एक ठेवून घेणार आहोत आणि हे असं रेडी करून आपण साईडला ठेवून देणार आहोत. कपकेक बनवायला घेऊया. तर इथे मी एका बोलमध्ये 1/4 कप ऑइल घेतलेलं आहे. कुठलंही कुकिंगचं एनी फ्लेवरलेस ऑइल घ्यायचं आहे, ज्याला उग्र वास असणार नाही असं तेल आपल्याला इथे वापरायचं आहे. यानंतर यामध्येच मी घालते आहे अर्धा कपपेक्षा थोडं कमी पिठी साखर घालते आहे, म्हणजे अर्धा कपमधनं 1-2 चमचे तुम्ही काढून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मी 1/3 कप दूध टाकते आहे. दूध आपलं रूम टेम्परेचरचं दूध आपल्याला इथे हवं आहे. इथे फ्रीजमधलं थंडगार दूध अजिबात वापरायचं नाही. यानंतर यामध्ये मी 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकते आहे, कारण आज आपण व्हॅनिला फ्लेवरचा कपकेक बनवणार आहोत. आता हे जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत हे आपल्याला एका व्हिस्करच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे जी पिठी साखर आहे, तेल आहे, ते व्यवस्थित एकत्र मिक्स होईल. म्हणजेच काय तर आपण आपले वेट इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. यानंतर यावर एक चाळणी ठेवायची आहे आणि आता आपण आपले ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलं आहे 3/4 कप मैदा. त्यानंतर त्यामध्येच मी टाकते आहे 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर इथे फ्रेश वापरायचं आहे आपल्याला. खूप जुना घरी असलेला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर शक्यतो वापरू नका, त्याने आपला केक व्यवस्थित फुलणार नाही. आता हे जे इन्ग्रेडियंट आहे हे आपण चाळून घेणार आहोत. केकमध्येच नक्की नेहमी चाळून घ्यायचं आहे. आता अगदी हलक्या हाताने स्पॅचुलाच्या मदतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. इन केस जर इथे दूध वाटलंच, गरज वाटली, तर 1-2 चमचे तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता. पण स्टार्टिंगला शक्यतो कमी दूध टाका, कारण मैद्याच्या क्वालिटीवर डिपेंड करतं. जर तुमचा मैदा फार जुना असेल तर 1/2 चमचा दूध तुम्हाला एक्स्ट्रा लागू शकतं. मैदा फ्रेश असेल तर दूध कमीसुद्धा लागू शकतं. आता हे बॅटर बघा, व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये 1 टीस्पून व्हिनेगर ॲड करायचं आहे. इथे जर तुमच्याकडे व्हिनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही लेमन ज्यूस म्हणजेच लिंबूचा रससुद्धा टाकू शकता. त्यामध्ये बी वगैरे जाता कामा नाही एवढी खात्री करून घ्यायची. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट आता व्हिनेगर टाकल्यानंतर झटपट आपण आपल्या कपकेकच्या लायनरमध्ये हे ओतून घ्यायचं आहे. तर इथे मी जो आपला टेबलस्पूनचा स्पून असतो त्याने मी हे कपकेकचे मोल्ड भरून घेते आहे. इथे तुम्ही आईस्क्रीमच्या स्कूपरचा सुद्धा वापर करू शकता किंवा घरातलं कुठलाही एखादा असा चमचा घ्यायचा खोलगट, ज्याने आपण कपकेक सगळे व्यवस्थित सगळे इक्वली सगळ्या कपकेक्समध्ये टाकायचे आहेत. शक्यतो इथे कपकेक कधीही बेक करताना अगदी फुल भरायचे नाही, 3/4 कपच आपल्याला इथे भरायचे आहे, कारण ते बेक झाल्यानंतर ते छान फुलून येतात, त्याला स्पेस असली पाहिजे. तर इथे मी अवनमध्ये बेक करते आहे 180 डिग्रीला. साधारण 20 मिनिटात माझे हे कपकेक रेडी होतील. जर गॅसवर तुम्हाला बेक करायचं असेल तर गॅसवर प्रीहीट करून घ्यायचं आधी आणि नंतर लो फ्लेमला तुम्हाला 20-25 मिनटं हे कपकेक बेक करायचे आहेत. आपले कपकेक रेडी झालेले आहेत, मी गार करायला ठेवते आहे. तोपर्यंत आपण आपल्या कपकेकला डेकोरेशन करायचं आहे, त्यासाठी मी इथे व्हिपक्रीम घेतलेली आहे. व्हिपक्रीम कशी फेटायची, कुठल्या स्टेजला फेटायची, त्यासाठी किती वॅटचं बेटर घ्यायचं, याचा एक डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. जर तुम्ही तो चेक केला नसेल आतापर्यंत तर नक्की चेक करा. तर आता ही जी व्हिपक्रीम आहे ही मी इथे फेटून घेते आहे. व्हिपक्रीम खूपच सॉफ्ट आणि कमीत कमी वेळामध्ये मी आधीही तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा फेटून दाखवलेली आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.
तर बघा व्हिपक्रीम अगदी काही मिनिटातच आपली इथे तयार झालेली आहे। आता यामधली अर्धी व्हिपक्रीम मी इथे वापरणार आहे। तर व्हॅनिला कपकेक आहे म्हणून मी साधारण अर्धा टीस्पून यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकते आहे। व्यवस्थित व्हॅनिला इसेन्स आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आजच्या या कपकेकला मी तुम्हाला खूपच सोपी पद्धतीने डेकोरेट कसं करायचं ते सांगणार आहे। तर बघा इथे कपकेक आधी आपले गार होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे कपकेकवर फूल काढून घ्यायचं आहे। तर इथे जो मी नोझल वापरते आहे तो आहे नूरचा N1 नोझल। तुम्हाला साईडला फोटोमध्ये सुद्धा दिसत असेल जो नोझल मी वापरते आहे त्याचा फोटोसुद्धा मी साईडला अटॅच केला आहे। तर बघा परत मी 2-3 तुम्हाला रिपीट करून दाखवते आणि थोडं स्लोलीसुद्धा दाखवते आहे। खूपच सोपी पद्धत आहे, जस्ट आपल्याला राऊंड करायचं आहे आणि एक रोझेट बनवून घ्यायचं आहे। खूपच मस्त असे हे आणि सिंपल वेने अशा प्रकारे तुम्ही कपकेक डेकोरेट करू शकता। आजचा हा जो कपकेक होता तो मी व्हॅनिला फ्लेवरमध्ये बनवला असल्यामुळे मी व्हाईट कलरची क्रीम वापरलेली आहे, पण यामध्ये तुम्ही कुठलाही कलर ॲड करून तुमचे कपकेक डेकोरेट करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपला क्लासिक व्हॅनिला कपकेक इथे रेडी झालेला आहे। आता याला थोडं अजून डेकोरेट करायचं आहे। यासाठी ज्या आपल्या चेरीज असतात त्या चेरी मी एक एक आपल्या रोझेटच्या सेंटरला लावून घेते आहे, म्हणजे ते दिसायला सुद्धा छान असे दिसतील। तर अशा प्रकारे आपले हे क्लासिक व्हॅनिला कपकेक इथे बनवून रेडी झालेले आहेत। जे प्रमाण दिलं होतं त्यामध्ये 6 कपकेक आपले रेडी झाले आहेत। 1 कपकेक सईनी उचलून खाऊन घेतला होता डेकोरेशन करण्याआधीच, सो तो मी इथे दाखवत नाही आहे। इथे 5 कपकेक मी डेकोरेशन करून दाखवले आहेत। आजचे कपकेकची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।